नमस्कार, अपना सर्वांचे आपले जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 1 जुलै 2023 आणि मित्र हो आता सायंकाळचे 6 वाजत आलेले आहेत। हवामान खात्याचा इशारा राज्यात पुढील 24 तासांमध्ये या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा। सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। मित्रांनो, मागील 1-2 दिवसापासून आपल्या राज्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं असलं तरी पुढील 24 तासांमध्ये आपल्या राज्यातील काही ठराविक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। यामध्ये खास करून आपल्याला पुढील 24 तासांमध्ये जळगाव आहे, सोबतच सिल्लोड, कन्नड, चिखली, सोबतच पाचोरा, धुळे, मालेगाव, मनमाड, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, पैठण, जालना या बहुतांश परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। सोबतच शिरपूर आहे, नंदुरबार, दाडगाव, नवापूर आहे, साखरी आहे या भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते। तर नाशिक आहे, पालघर, डहाणू, वाडा, इगतपुरी, सोबतच कल्याण, डोंबिवली या भागामध्ये सुद्धा मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। सोबतच खोपोली आहे, खेड, पुणे, गोरेगाव, चिपळूण, सातारा या ठिकाणी सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच रत्नागिरी आहे, राजापूर आहे, इकडे सिंधुदुर्ग, सावंतवाडी, सोबतच कोडोली आहे, सांगली, कराडविटा, वडोज या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। त्यासोबतच पंढरपूर आहे, सोलापूर आहे, जत, बारामती आहे, दौंड, इकडे करमाळा, बार्शी, तुळजापूर, पेठ, केज, सोबतच बीड, जामखेड, अहमदनगर या ठिकाणी सुद्धा बहुतांश ठिकाणी मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। सोबतच लातूर आहे, उदगीर आहे, अहमदपूर आहे, परळी, केज, सोबतच माजलगाव आहे, इकडे जालना जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे, सेलू, लोणार या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकते। सोबतच नांदेड, इकडे उमरखेड आहे, पुसद, हिंगोली, वाशिम, कारंजा, यवतमाळ, अकोला, अमरावती, सोबतच खामगाव, अकोट या ठिकाणी तुरळक सरींची दाट शक्यता आहे।